अकोट वन परिक्षेत्र वन क्षेत्र सामाजिक वनीकरण विभाग अकोट वन परिक्षेत्र मध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरीसाठी घ्यावे लागतात हेलपाटे। सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र अकोट मध्ये सामाजिक वनीकरण लावलेले वृक्षांना गुराढोरांपासून संरक्षणासाठी रखवाली प्रत्येक साइटवर 2-3 कामगार रखवाली म्हणून काम करत असतात। एकूण अकोट सामाजिक वनीकरण परिक्षेत्रामध्ये शेकडो मजूर काम करतात, पण त्यापैकी काही मजुरांना सामाजिक वनीकरण अकोट वरिष्ठ अधिकारी या मजुरांना जाणून बुजून हेलपाटे घ्यावे लागतात। अधिकारी त्या मजुरांना व्यवस्थित सांगत सुद्धा नाहीत। त्या मजुरांना अकोट सामाजिक वनीकरण ऑफिसला मजुरीसाठी भाडे खर्च करून यावे लागते। आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या मजुरांना मजुरी मिळावी अशी सामाजिक वनीकरण अकोट विभागाला काम करणाऱ्या मजुरांची मागणी आहे। साधारण झालं किती महिने झाले? 18 महिन्यापासून नाहीच। 18 पगार नाही, 10-11। बरं, किती रुपये भेटतात मजुरी? काय नाही, 6,000 रुपये देते, कधी कधी 5,500 असं। 4 महिने झाले पगार नाही आहे। उपासमारीची वेळ आहे तुमच्यावर, काय म्हणणं आहे साहेबा सांगा? साहेब पगार टाकतो म्हणून। किती महिने झाले असे म्हणणं? 15 दिवस झाले। कितीक लोकांचे पगार लटकलेले आहेत? बऱ्याच लोकांचे। मला सांग ना, मी देतो ना अडेस। मी तुम माझा ऑफिसले सर बरेच चक्कर मारले, मी बरेचदा जी वेळ करून आलो, हे काही पैसे भेटून नाही राहिले। बरेच मला नर्सरीचे पैसे, माझे पत्नीचे 2 महिन्याचे पैसे दिले नाही, 2 हप्त्याचे, माझ्या पोराचे 2 मुलाचे 2 हप्त्याचे पैसे भेटले नाही। आता हे माझे 4 हप्ते झाले, मला पैसे येतं चक्र मारून मी थकून गेलो। इत्या इत्यात्र हे लोकांची काय चालू आहे, कसं काय हे गडबड, मला काही समजून नाही। साहेबाला सांगतो, साहेब म्हणते त्या साहेबाला भेटा, हे म्हणते बाई म्हणते त्या साहेबाला भेटा, तो म्हणते त्या साहेबाला भेटा, कोरोडे साहेबाला भेटा, कोणी म्हणते हाते साहेबाला भेटा, कोणी म्हणते ते तिजारे मॅडमला भेटा। अशा करणार न करता करता मला कमीत कमी 10 बार गाडीने चक्कर मारून थकून गेलो। माझ्या पाशी पेट्रोलची सोय नसते, केव्हा का लुटत जातो गाडी, काय करा माणसानं, कसं करा सांगता तो हसतात। म्हणजे आता आज नाही होती पगार, सकाळ होईन, परवा होईन, 8 दिवस, असे 6-6 महिने 12 महिने मांगलेले बाहेर, 8 महिन्याचे पैसे दिले नाही या लोकांवर। आता मी केस ठोकतो याच्यावर। काय अपेक्षा तुमच्या? पैसे मिळाले पाहिजे अशी अपेक्षा? हो, पैसे मिळाले पाहिजे माझी अशी अपेक्षा आहे, नाही तर मी केस कोर्टानं केस टाकतो कोर्टानं।